जो पंचाकूय खबर ना आणि गावच्या लोकांक जर खबर ना जाल्यार तुम्ही स्पेशल ग्रामसभा आपय. त्या ग्रामसभेन हो विषय मांड, सेक्रेटरीक विचार बाबा किती चाललं, कसलो प्रोजेक्ट येता. तुम्ही हांगा वेस्ट ट्रीटमेंट प्लांट घालता काय, तुम्ही ते कन्स्ट्रक्शन एंड डेब्रीचो प्लांट घालता, हाजे म्हाका दिसता क्लॅरिटी ही मुखार येवपाक जाय. काय ते लोडाचो थंय प्रोजेक्ट येता, लोडा म्हण ऐकला मरे लोडा, काय त्या लोडाचो कचरो जो जातलो तो हाडून तुमच्या माथ्यार मारता काय, हे म्हाका दिसता सरकारा कडेन पयली क्लियर करप. जो मेरेन हांगा कितें येता ते क्लियर जायना तो मेरेन तुमची लढाई ही अधूर आसा. कित्याक तुमकांच खबर ना कितें येता ते. सो म्हाका दिसता एक स्पेशल ग्रामसभा मागयात, तातूंत क्लियर जातले की हांगा कसलो प्रोजेक्ट येता. आनी संख्या जर पयली जाल्यार म्हाका दिसना की 200 करोडाचो वेस्ट ट्रीटमेंट प्लांट ह्या गांवांत घालपाची गरज आसा. कुडचिरे जो गांव आसा त्या गांवाचोच कचरो वेस्ट मॅनेजमेंट करपाक तुमच्या गांव पुरतो बारीकसो प्लांट पंचायतीन घातलो जाल्यार तुमचो कचरो मॅनेज जाता. ताका 200 करोडाचो प्लांट घालपाची गरज ना. तुझ्या गांवचो रे, तुझ्या गांवचो कुडचिरे गांवचो वेस्ट जनरेटर तो प्रोसेस करपाकूच जाय न्ही. तो लहानशा 300-400 स्क्वेअर मिटरांनी जातलो, 40,000 स्क्वेअर मिटर कित्याक जाय. सो म्हाका दिसता ती ग्रामसभा तुम्ही मागयात, तातूंत प्रश्न सुटावो जातलो. फाल्यां विरोधी पक्ष फुडाऱ्याक हांव हो जो तुमचो विशय आसा हो सरकाराचेर दबाव हाडून ताका पयली कितें हांगा प्रकल्प येता, हो प्रकल्प कसलो आनी लोकांक कुडचिरीच्या लोकांक कॉन्फिडन्सान घेतल्या शिवाय मुखार वचचें ना हें आमी सरकारा कडल्यान करून घेवया. तुमी पेडणेच्या टॅक्सीचो विशय पयलो, जेन्ना टॅक्सीचो विशय जालो जेन्ना तांणी आमकां उलो मारलो तेन्ना आमी थंय गेले, आमचो विरोधी पक्ष फुडारी गेलो, हांव गेलो, बाकीचे आमदार आयले, आमचो नवो खासदार दक्षिण गोंयचो खासदारूय थंय पावलो, ताणेंय तो विशय घेतलो. आनी दुसऱ्या दिसा आमी ज्या स्थानीक आमदाराचो कसो हात आशिल्लो त्या टॅक्सीच्या काउंटरान तेंय लोकां मुखार दवरले. मागीर सरकाराचेर दबाव आयलो आनी सरकारान तांची मागण्यो 3-5 मागण्यो कबूल केल्यो. तुमकां आज हांव एक आश्वासन दितां की एज अ पक्ष आमी तुमच्या बरोबर आसतले, तुमचो प्रश्न सुटत सर तुमच्या बरोबर आमी आसतले. हातून कसलेच राजकारण करूया ना, हातून बीजेपी काँग्रेस सायडीन दवरूया. आज हो लोकांचो गांवचो प्रश्न आसा. बाब मेघश्याम रावतान उल्लेख केलो आनी हेतून हांव बशिल्लो तेन्ना हांव म्हायती घेतालो की ताणें सांगले की ज्या जाग्यार प्लांट येता थंय तुमची भावना आसात, 12 जाणांचे थंय देवस्थान आसा, जागृत देवस्थान. जर तर हे हिंदुत्व जर तर राखून दवरपाक सोदता हे सरकार जाल्यार म्हाका दिसता प्लांट स्क्रॅप केलो जाल्यार कळटलें की हे हिंदू राखपाक सोदता. तुमी जर तर आज हिंदूच्याच देवळांनी हाडून सगळो कचऱ्याचो प्लांट घालपाक सोदतात, ताच्या गांवांत जो हायवे वतालो थंय एक देवूळ उडोवपाक सोदताले. सो ही धोरणां ह्या सरकाराची आसा ती क्लियर जातली. सो म्हाका दिसता तुमी ज्या संख्येन, एकूच म्हजी मागणी आसा की तुमी एकत्र राव, तुमचे भितर झगडनाका. कित्याक हो प्रश्न हो विशय सगळ्यांचो आसा आनी कॉमन विशय आसा. डिफरन्सीस आसतले आमच्या भितर, कदाचीत पटना आसतले शेजाऱ्या भितर, पूण ह्या विशयाक म्हाका दिसता आमी सगळ्यांनी एक रावपाचो. आमी तुमच्या बरोबर आसा, झगडी करूया नाका. चड वेळ घेना आमचो भाऊ आपा सा. हांवें एक्च्युली जेन्ना हाणें फोन केलो तेन्ना ताका सांगलें ओके 8 म्हणल्यार सोंपतले मरे, मागीर म्हणलें आमचो सावळो आपागेर म्हणलें आज श्रावणाचें जेवण म्हणलें या. तुमची ती झगडी विगडी जाली, टायम मातसो गेलो, आज म्हाका दिसना सावळो आपा आमकां जेवण बिवण दिसलो म्हण चा बीन दिया तेका ती कदाचित. पूण आज म्हाका दिसता हो विशय बरो गंभीर आसा आनी लास्टाक म्हाका पॉलिटिक्स उलोवचेच पडटले. कित्याक हो सगळो विशय जो आसा पळय अल्टिमेटली पॉलिटिक्साचेरूच येता. आमी जे लोक प्रतिनिधी निवडून हाडटात ते मागीर पंचायतीन आसूं, ZP आसूं किंवां MLA आसूं, ते MLA वचून फाल्यां सरकार करता आनी सरकार पॉलिसी हाडटा आनी त्या पॉलिसी प्रमाणे हे सगळे प्लांट कचरो बिचरो येता. सो सरकाराची जबाबदारी आहा. फाटल्या दिसांनी तुमी सगळ्यांनी सपोर्ट केलो सरकाराक आनी सरकार तुमच्या दारी कार्यक्रमाकूय तुमचो बरो हातभार लागिल्लो. ह्याच सरकार तुमच्या दारी, ह्या सरकारान आज कचरो तुमच्या दारी हाडला. येता आमदाराक विचारा की ह्या सरकारान सरकार तुमच्या दारी म्हणून कार्यक्रम केलो, आज कचरो तुमच्या दारी हाडून तुमी आज कुडचिरेच्या गांवांत हाडला. म्हाका दिसता हे बंद जावपाक जाय. आज
भायली दुसऱ्या गावची वेस्ट, कित्याक हांव तुमकां, हांव कुडचड्या वयल्यान आयलो. आमच्या कुडचड्यार तेन्ना वेस्ट ट्रिटमेंट आज प्लांट घातलो, तांणी कचरो येता खंयच्यान, सोनसड्या वयल्यान येता मडगांवच्या, कित्याक आज थंय लागीं भोंवतणी प्लांट ना. सालिगांव, सालिगांव प्लांट बांदिल्लो, सालिगांवचो कचरो हँडल करतले म्हणून आज पुराय नॉर्थ गोंयचो कचरो सालिगांव वता. हे कित्याक जाता? कित्याक सरकारा कडेन आज क्लियर पॉलिसी ना. आज प्रत्येक गांवांत जर तर आपलो कचरो त्याच गांवांत जर तर ताणें प्रोसेस केलो जाल्यार हो प्रश्न गांव भितर सुट्टा, गांवानूच हो सुट्टा. भायल्या दुसऱ्या गांवचो कचरो हाडून तिसऱ्याच्या माथ्यार मारपाची गरज ना. सो म्हाका दिसता तुमी फर्म रावपाक जाय. मागणी हा स्पेशल काळजांतल्यान झगडीं करूं नाका, एक रावा. जर तुमी एक रावले जाल्यार हो प्रश्न सुट्टलो. पेडणेकार टॅक्सीवाले एक रावलो म्हणून प्रश्न सुटलो. आज ह्या सरकाराची धोरणां फक्त गोंय काबार करपाची जाता. आज अशी नजर मारली जाल्यार म्हाका सगळे युवा चड दिसता. आज सगळे यंग यूथ सगळे चड दिसता. हा यूथ आहा, पूण म्हाका खात्री आहा की हांगा अनएम्प्लॉयमेंटाचो इश्यू आसतलो. आसा मरे. हा, सो आतां 2 वर्सां उरल्या. 2 वर्सांनी हे पळय जे अच्छे दीन येतले म्हणून जे आमकां पळय सांगून फटयले ह्या सरकारान, जे 15 वर्सां जाली अजूनही आज आमच्या युथाक जॉब मेळना. अजूनही तुमकां इलेक्ट्रिसिटीचो प्रॉब्लेम आसतलो. ताणें सांगले मायनिंगाचो विषय काढलो, हांव तातूंत चड वचना. पूण आज ह्या सरकारान मायनिंग स्लो पॉयझन करून काबार करून उडयले. 12 वर्सां जाली अजूनही मायनिंग चालू जायना. आज तुमी ट्युरिझम पळयला की ट्युरिझमाच्या नांवार हे फक्त दोंगर कापीत आसात, गोंयचे जागे काढून दिल्लीकाराच्या गळ्यांत घालतात. आज डेल्टीन कसिनोक 3,17,000 स्क्वेअर मिटराक परमिशन मेळटा, पूण एक सादो गोंयकार फाल्यां घर बांदपाक वच तुका हिल क्लायंबिंग परमिशनाक नाका करतले हे सरकार. तुका 50 फावटी मारपाक लायतले, तुका परमिशन दिवचें ना, पूण ताका 3,17,000 स्क्वेअर